प्रकाश किरणं जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेला त्या प्रकाश किरणांचा वेग काय असतो माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे प्रकाश किरण काय वेगाने प्रवास करतात, तर प्रकाश किरण हे प्रत्येक सेकंदाला एवढे किलोमीटर प्रवास करतात. म्हणजे तीन वरती 1, 2, 3, 4, 5 शून्य दिलेली आहेत, एवढे किलोमीटर प्रत्येक सेकंदाला प्रवास करण्याचा त्यांचा वेग आहे. आणि सूर्यापासून निघाल्यावर पृथ्वीपर्यंत येईपर्यंत हे प्रकाश किरण किती प्रवास करत असतील, म्हणजेच सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये किती अंतर असेल, तर त्यांच्यामध्ये हे एवढं मोठं अंतर आहे. म्हणजे 15 वरती 7 शून्य दिलेली आहेत, एवढं मोठं किलोमीटर अंतर हे सूर्य आणि पृथ्वीमध्ये आहे. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला पृथ्वी कुठे दिसतीये? डावीकडून जर तुम्ही पाहिलं तर जे वर्तुळाकार मार्ग आहेत, तर पृथ्वीचा मार्ग हा डावीकडून तिसरा, त्या मार्गावरती जी छोटीशी निळी दिसतीये ती पृथ्वी आहे. तर सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर प्रत्यक्षात जवळजवळ एवढे किलोमीटर आहे, एवढा मोठा आकडा इथे दिसतोय. आणि सूर्य आणि शनीमधलं अंतर किती असेल? आता इथे शनी कुठे दिसतोय चित्रामध्ये? तर ज्याच्या भोवती कडी आहेत तो शनी आहे. मग सूर्य आणि शनीमधलं अंतर हे 14 वरती अशी अजून पुष्कळ शून्य दिलेले किलोमीटर इतकं मोठं अंतर आहे. आता या संख्या लिहायला वाचायला सोप्या आहेत का? नाही आहेत. इतकी शून्य आहेत की कुठेतरी एखादं शून्य जास्तीचं किंवा कमीचं होऊ शकतं, गडबड होऊ शकते. मग आता असं करूया, हे थोडस सोपं करूया. आता काय झालं? आता मी इथे मध्ये मध्ये स्वल्पविराम लिहिले त्याच्यामुळे हे थोडस सोपं झालंय. म्हणजे आता मी म्हणू शकते की प्रकाश किरणाचा वेग हा 3 लाख किलोमीटर प्रतिसेकंद आहे आणि सूर्य आणि शनीमधलं अंतर 140 कोटी किलोमीटर आहे. आता हे थोडंसं सोपं झालं, तरी पण हे पुष्कळ शून्य लिहायला लागतात. मग याला अजून सोपं करता येईल का? तुम्ही असं केलेलं आहे, तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या संख्या आहेत त्या थोडक्यात लिहिलेल्या आहेत. कधी लिहिलेल्या आहेत? तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही असं लिहिलेलं आहे, 1000 बरोबर 10 चा घन. म्हणजे 1000 हा 10 चा घन आहे. म्हणजे मी 1000 लिहिण्याऐवजी तीच संख्या 10 चा घन अशी पण लिहू शकते. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्ग आणि घन लिहिलेले आहेत त्यावेळेला तुम्ही मोठी संख्या थोडक्यात लिहिलेली आहे. मग ही मोठी संख्या थोडक्यात लिहिण्याची जी पद्धत आहे ती घातांकित पद्धत आहे. म्हणजे असं लिहिण्याला घातांकित संख्या असं म्हणतात. म्हणजे इथे 10 चा घन असं जे लिहिलेलं आहे उजवीकडे, ती संख्या झाली घातांकित संख्या. आणि आपण वाचताना 10 चा घन म्हणतो ते तर आहेच आहे, पण त्याला वेगळ्या प्रकारे असं म्हणतात की हा 10 चा 3रा घात आहे. 10 चा 3रा घात आहे. याच्यामध्ये 10 ही संख्या जी आहे याला पाया म्हणतात. पाया म्हणजे काय? ती संख्या आपण खाली लिहिलेली आहे. आणि 3 ही जी वरती छोटीशी लिहिलेली संख्या आहे याला घातांक किंवा घात म्हणतात. म्हणजे 3 हा इथला घातांक आहे आणि 10 हा पाया आहे. उदाहरण बघूया. म्हणजे आता इथे काय लिहिलंय? इथे मी लिहिलंय की 2 चा 6वा घात. 2 हा पाया आहे आणि 6 हा घात आहे किंवा घातांक आहे. मग हा घातांक म्हणजे काय असतं? तर याचा अर्थ ती पायाची संख्या गुणाकारामध्ये जितके वेळा येते तो घातांक असतो. म्हणजे आपण वरती पाहिलं की 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 हे गुणाकारात 3 आलेत म्हणून आपण 10 डोक्यावरती 3 लिहिलंय आणि 3 हा घातांक आहे. मग आता इथे काय होईल? पाया 2 आहे, म्हणजे आपण 2 गुणाकार करणार आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 असं किती वेळा करणार? तर आपण 6 करणार. याचं उत्तर काय येईल? 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16 दुणे 32 दुणे 64, म्हणजे 2 चा 6वा घात म्हणजेच 64. म्हणजे 64 मी थोडक्यात लिहिले तर मी लिहीन की 2 चा 6वा घात. तसंच 11 चा वर्ग, याच्यामध्ये पाया काय आहे? पाया आहे 11, घात आहे, घातांक आहे 2. आणि आपण उत्तर काढताना 11 गुणिले 11, म्हणजे गुणाकारात 11 2 वेळा येणार आणि मग आपण त्याचं उत्तर लिहिणार 121. 3 चा 4था घात, म्हणजे आता पाया 3 आहे, घातांक आहे 4, म्हणजे 3
गुणिले तीन असं आपण चार वेळा लिहिणार. मग तीन गुणिले तीन झाले नऊ, नऊ गुणिले तीन सत्तावीस, गुणिले तीन एक्क्याऐंशी, म्हणजे तीनाचा चौथा घात म्हणजेच एक्क्याऐंशी. मग आता हे आपल्याला कळलं की घातांक कशाला म्हणायचं, पाया कशाला म्हणायचं. असं पाया आणि घातांक असं एकत्र करून जेव्हा आपण संख्या लिहितो त्यावेळेला आपण त्याला घातांकित संख्या म्हणतो. मग याचा मगाशी ज्या आपण मोठ्या मोठ्या लांबलचक संख्या पाहिल्या त्याच्याशी काय संबंध आहे? तर आपण असा घातांक वापरून या संख्या सुटसुटीत छोट्याशा लिहू शकतो. म्हणजे कसं? म्हणजे तर इथे बघा की इथे प्रकाश किरणाचा वेग आहे 300,000 किलोमीटर प्रति सेकंद. मग आता 300,000 म्हणजेच 3 गुणिले 100,000 म्हणजे एकावर 5 शून्य, आणि एकावरती जी 5 शून्य आहेत त्यालाच मी 10^5 असं पण लिहू शकते. 10^1 म्हणजे 10, 10^2 म्हणजे 100, 3 म्हणजे 1000 असं करत 5 म्हणजे 100,000 येणार आहे. म्हणजे मी आता प्रकाश किरणाचा वेग जर 3 गुणिले 10^5 असं लिहिलं तर किती सोपा सुटसुटीत झाला, आणि आता ह्याच्यामध्ये चूकही होणार नाही, म्हणजे एखादं शून्य कमी जास्त पण होणार नाही. तसंच सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर 15 गुणिले 1^7 म्हणजेच 15 गुणिले 10^7. सूर्य आणि शनीमधलं अंतर आहे 14 गुणिले 1^8 म्हणजेच 14 गुणिले 10^8. म्हणजे आता तुम्हाला या घातांकाचा फायदा लक्षात आला असेल की मोठ्या मोठ्या संख्या आपण एकदम छोट्या स्वरूपात लिहितोय आणि त्याच्यामुळे ते सोपं होतंय, सुटसुटीत होतंय. आता पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या घातांकित संख्या बघूया. आतापर्यंत आपण असं पाहिलं की 2^6, 11^2 किंवा 11^2 वगैरे. पण आपल्याला माहिती आहे की आपण बीजगणितामध्ये बऱ्याचदा अक्षर वापरतो, चल असतं ते. मग समजा मी ए चा 5वा घात असं लिहिलं, म्हणजे इथे ए हे चल आहे, म्हणजे ए च्या जागी कुठली पण पूर्ण संख्या असू शकेल, तर ते कसं होईल? याचा अर्थ मी ए गुणिले ए गुणिले ए असा 5 वेळा गुणाकार करणार, कारण घातांक 5 आहे, आणि म्हणजे माझं उत्तर येईल ए ए ए ए ए. बरोबर आहे? आता मी काय करणार आहे की आता आपण फक्त पायासाठी चल वापरलं, पाया ए आणि घातांक 5 असं वापरलं. आता जर मी घातांकासाठी सुद्धा चल वापरलं तर ते कसं दिसेल? तर असं दिसेल की ए चा n वा घातांक. ए चा n वा घातांक म्हणजे काय? म्हणजे ए गुणिले ए गुणिले ए असं n वेळा गुणाकार करणार. तर बऱ्याच वेळेला तुम्ही असं लिहिलेलं तुमच्या पुस्तकात किंवा बीजगणितामध्ये बघाल, आपल्याला फक्त त्याचा अर्थ कळला पाहिजे. अंकांच्याऐवजी अक्षर दिसलं म्हणून अजिबात गडबडून जायचं नाही. समजा माझा पाया ही पूर्ण संख्या असण्याऐवजी असा अपूर्णांक असेल तर काय करणार? म्हणजे 1/3 किंवा 1/3 चा 4वा घात. तर काय करणार? तर तेच करायचं, 1/3 चा गुणाकार 4 वेळा करायचा. मग 1/3 गुणिले 1/3 गुणिले 1/3 गुणिले 1/3 येईल. मग आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार करता येतो. 1 गुणिले 1 गुणिले 1 असं 4 वेळा केलं म्हणजे उत्तर येणार आहे 1, आणि छेदामध्ये 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 म्हणजे उत्तर येणार आहे 1/81. पूर्ण संख्यांचा जसा आपण घात काढतो तसाच अपूर्णांकांचा करायचा आहे. अजून एक उदाहरण घेऊन बघूया. 2/5 चा हा घन आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो 2/5 चा 3रा घात. मग 2/5 गुणिले 2/5 गुणिले 2/5 करायचं आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 झालेले आहेत, आणि छेदामध्ये 5/5 25 गुणिले 5 म्हणजे 125 म्हणजे उत्तर आलेलं आहे 8/125. आता पाया जर ऋण संख्या असेल तर काय करणार? आता इथे उदाहरण बघा, ऋण 4 आहेत आणि त्याचा 3रा घात आहे, किंवा त्याचा घन केलेला आहे. तर नेहमीसारखंच करायचंय, ऋण 4 हा गुणाकारामध्ये 3 वेळा येईल, ऋण 4 गुणिले ऋण 4 गुणिले ऋण 4. आता आपल्याला माहिती आहे की 2 ऋण संख्यांचा गुणाकार केला की उत्तर धन येतं, म्हणजे ऋण 4 गुणिले ऋण 4, 4 चौक 16 हे धन 16 आले,
आणि धन 16 जेव्हा मी ऋण 4 गुणणार तेव्हा 16 + 64 हे ऋण 64 येणार आहेत. तसंच ऋण 1 चौथा घात काढायचा असेल तर आपण काय करणार, तर ऋण 1 × ऋण 1 असं 4 लिहिणार. आता 2 पहिले जे 2 मी ऋण 1 घेतले त्यांचा ऋण ऋण गुणाकार येणार धन, म्हणजे 2 × ऋण 1 गुणाकार येणार धन 1. त्या धन 1 पुन्हा ऋण 1 गुणलं की उत्तर येणार ऋण 1. आतापर्यंत मी 3 ऋण 1 घेतले, आता जेव्हा चौथा मी घेऊन पुन्हा गुणणार त्यावेळेला त्याचं उत्तर येणार धन 1. म्हणजे कशी गंमत होतीये बघा, पहिल्या 2 गुणाकार आला धन 1 कारण दोन्ही ऋण होते, मग तिसरा घेतला की उत्तर झालं ऋण कारण 1 धन 1 ऋण झालं, आणि आताचं उत्तर ऋण आहे त्याला पुन्हा चौथ्या ऋणाने गुणलं की उत्तर येणार आहे धन, म्हणजे उत्तर आलं 1. आता ऋण 1 घात 4 ऐवजी 5 असेल तर काय होईल, तर गुणाकारामध्ये ऋण 1 5 आला, पण आपल्याला माहिती आहे की ऋण 1 चौथा घात 1 आहे, हे आपण ह्याच्या आधीच काढलेलं आहे. मग आता 1 अजून एकदा फक्त ऋण 1 गुणायचंय, म्हणजे 1 × ऋण 1 की उत्तर येणार आहे ऋण 1. चौथा घात होता तेव्हा उत्तर आलं धन 1, 5 होता तेव्हा आलं ऋण 1. आता 6 घात असेल तर काय होईल, 5 घात होता तेव्हा ऋण 1 आला, त्याला पुन्हा एकदा ऋण 1 गुणणार म्हणजे उत्तर येईल 1 धन 1. आणि 7 घात असेल तर काय होईल, तर पुन्हा एकदा ऋण 1 गुणणार. 6 घात होता तेव्हा धन 1 उत्तर आलं, त्याला ऋण 1 गुणलं की उत्तर येणार आहे ऋण 1. काय गंमत होतीये, एकाडे एक धन ऋण अशी उत्तर येत आहेत का. आता हे जे काही होत आहे याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकाल का की ऋण 1 100 घाताला काय उत्तर येईल, काही अंदाज लागतोय, आणि 101 घाताला काय उत्तर येईल, काही लक्षात येत आहे का काय गंमत होतीये, एकदा धन होतं एकदा ऋण होतंय कसं कसं चाललंय ते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पाया जेव्हा ऋण असतो तेव्हा घात जर विषम असेल तर उत्तर ऋण येत आहे, आणि घात जर समसंख्या असेल तर उत्तर धन येत आहे. आपण अगदी वरती पहिलं जे उदाहरण पाहिलं ऋण 4 तेव्हा त्याचा घात होता 3. 3 ही विषम संख्या आहे आणि उत्तर आलेलं आहे ऋण 64, उत्तर तुमचं ऋण होतं. ऋण 1 जर चौथा घात पाहिला तर घात होता सम, उत्तर आलेलं आहे धन. 5 घात विषम आहे, उत्तर आलेलं आहे ऋण. तुम्ही करून बघा, तुम्ही ऋण 2 घ्या त्याचा दुसरा घात तिसरा घात चौथा घात करा, ऋण 3 घ्या त्याचा दुसरा तिसरा चौथा घात करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकाडेक सम आणि विषम संख्येला कसं चिन्ह बदलत जातं. धन ऋण करून पहा.